मुलांनो, गुड मॉर्निंग एवरीबडी. लक्ष द्या, आज आपण पहिला जो आपला व्हिडिओ आहे विषय मराठी आहे की नाही. पान नंबर 44 वरचं आपण काल दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हे समजून घेतलं होतं, बरोबर आहे. आता त्याच्याच पुढे पान नंबर 45 वर त्या कॅलेंडरवरच काही प्रश्न विचारलेले आहे, म्हणजे दिनदर्शिकेवर काही प्रश्न विचारलेले आहे, त्यांची योग्य उत्तर आपल्याला द्यायची आहे. इथे बघा, वर्ग कार्य काय दिलेलं आहे, दिनदर्शिका पहा, वाच आणि उत्तरे पाटीवर लिही. तर पाटीवरच्या जागी आपल्याला वहीवर लिहायची आहे. प्रश्न वर लिहायचा, त्याच्या खालच्या ओळीवर उत्तर व्यवस्थित लिहायचं, आणि प्रश्न लिहिल्यानंतर त्याच्या खालच्या ओळीवर उत्तर लिहिल्यानंतर एक ओळ सोडून द्यायची. तिथे एक तर पेन्सिलनं रेष मारायची किंवा मग लाल पेनाने रेष मारायची, व्यवस्थितपणे लिहायचं, सुंदर अक्षर काढायचं. आता बघा, मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं की आता 2022 हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 1 जानेवारीपासून. आता इथं पहिलाच प्रश्न आहे, ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस. ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस, तर तुम्हाला काय करायचं आहे, 2022 जो ऑगस्ट महिना आहे तो तुम्ही काढायचा आहे. चला, कॅलेंडर घ्या खाली, तुमच्या आईला किंवा वडिलाला दादाला बाबाला सांगून ते कॅलेंडर खाली घ्यायचं आणि तुम्ही शोधायचं ऑगस्ट महिना कुठे आहे. 2022 नवीन कॅलेंडरमध्ये ऑगस्ट महिना कुठं आहे शोधलं, ओके. आता अ प्रश्न बघा काय दिलेलं आहे, ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस. ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस, आता तुम्ही ऑगस्ट महिना समोर ठेवला, 1 तारखेपासून बघा सर शेवटची तारीख काय आलेली आहे. 1 आहे 2 आहे 3 4 5 7 8 9 आहे 14 15 16 आहे 21 22 23 आहे 29 30 31 31 तारीख शेवटची आहे. 32 तारीख आहे का त्याच्यामध्ये, नाही. मग ऑगस्ट महिन्यात 31 दिवस आहेत. त्याच्या खाली उत्तर लिहायचं तुम्ही, ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस फक्त 31 लिहिलं तरीही चालतं. 3131 हे झालं अचं उत्तर, बरोबर. आता दुसरं बघा, ऑगस्ट महिन्यात आलेले एकूण रविवार. आता रविवार म्हणजे लाल अक्षरामध्ये असतं बघा. बघा कोणाच्या कॅलेंडरमध्ये उभे असेल, कोणाच्या कॅलेंडरमध्ये आडवे असेल. जर आडवे आहे तर त्यांनी आडवं पाहायचं, उभे आहे तर त्यांनी उभं पाहायचं. आता माझ्यासमोर पण कॅलेंडर आहे, तुमच्यासमोर पण कॅलेंडर आहे. मग ऑगस्ट महिन्यात पहिला रविवार किती तारखेला आलेला आहे सांगा बरं, 7 तारखेला. किती तारखेला, 7 ला. दुसरा रविवार 14 ला, तिसरा रविवार 21 ला आणि चौथा रविवार 28 ला. म्हणजे 7 पाडा आपल्याला म्हणत चालायचं आहे यावेळेस. 7 × 7 = 7 × 2 = 7 × 14 = 7 × 28. म्हणजे 4 रविवार ऑगस्ट महिन्यात आलेले आहे. 4 रविवार ऑगस्ट महिन्यात आलेले आहे, ओके. समजलं सगळ्यांना. आता पुढे, ऑगस्ट महिन्यात 5 वेळा आलेले वार कोणते. ऑगस्ट महिन्यामध्ये 5 वेळा कोणते वार आलेले बघा. आता सोमवार बघा, 1 तारखेला आहे, 8 तारखेला आहे, 15 तारखेला आहे, 22 तारखेला आहे, 29 तारखेला आहे. म्हणजे सोमवार 5 वेळेस आला, बरोबर. मंडे, त्याच्यानंतर मंगळवार 2 तारखेला आहे, 9 तारखेला आहे, 16 तारखेला आहे, 23 तारखेला आहे, 30 तारखेला आहे. म्हणजे मंगळवारसुद्धा 5 वेळेस आले. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवारचं बघा, 3 तारखेला आहे, 10. मी जे अंक सांगतोय, जी तारीख सांगतोय त्याच्यावर तुम्ही बोट ठेवा. 3 तारखेला आहे, 10 तारखेला आहे, 17 तारखेला आहे, 24 तारखेला आहे, 31 तारखेला आहे. म्हणजे आणि आता गुरुवार बघा, 4 तारखेला आहे, 11 तारखेला आहे, 18 तारखेला आहे, 25 तारखेलाच आहे. मग आता रविवार बी 4च आहे. म्हणजे रविवार येणार नाही, गुरुवार येणार नाही, शुक्रवार येणार नाही, शनिवार येणार नाही. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 वार असे आहे की जे ऑगस्ट महिन्यामध्ये 5 वेळेस आलेले आहे. किती वेळेस आलेले आहे, 5 वेळेस. समजलं सगळ्यांना, लक्षात आलं. आता पुढचा प्रश्न, ऑगस्ट महिन्यात आलेले सण. ऑगस्ट महिन्यात सगळ्यात महत्त्वाचा सण आपल्यासाठी म्हणजे राष्ट्रीय सण जो आहे तो आहे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. परंतु आपल्याला इथे सण विचारलेला आहे, आपल्याला राष्ट्रीय सण नाही विचारलेला. मग सण तुम्ही लिहायचं बा, जन्माष्टमी आहे,
19 तारखेला आणि गणेश चतुर्थी आहे 31 तारखेला. आलं लक्षात? म्हणजे जन्माष्टमी तुम्ही एक जरी लिहिलं तरीही तुमचं बरोबर आहे. पौर्णिमा असलेला दिनांक व वार, पौर्णिमा असलेला दिनांक व वार. आता बघा बरं तुम्ही पौर्णिमा कुठे आहे, कुठे लिहिलेले आहे पौर्णिमा? 12 तारखेला आहे का लिहिलेलं बघा बरं, 12 ऑगस्टला पौर्णिमा आहे की नाही. मग वार लिहा तुम्ही, तिथं आपल्याला तारीख आणि वार दोन्ही लिहाय सांगितलेलं आहे. मग 22 ऑगस्ट 2022 आणि 12 ऑगस्टला पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी वार येतोय शुक्रवार. काय वार येतोय? शुक्रवार. ओके, अमावस्या असलेला दिनांक व वार. आता अमावस्या कुठे आहे बघा, माझ्या कॅलेंडरवर अमावस्या, राईट, 27 ऑगस्ट शनिवार, शनी अमावस्या आहे त्या दिवशी 27 ऑगस्ट. दिसतंय सगळ्यांना? याप्रमाणे या 6 प्रश्नांची उत्तरं मी सांगितलेली आहे, ते तुम्ही एकाखाली एक व्यवस्थित लिहायचे आहे. आता कालचा जो तक्ता आहे तो काही तुम्हाला वहीवर लिहायचा नाही, पण समजून घ्यायचा आहे. खूप चांगली माहिती याच्यामध्ये दिलेली आहे बघा. आणि प्रश्न जो आहे ते दोनच प्रश्न इथं दिलेले आहे बघा. तुला आवडणाऱ्या पक्षी व प्राण्यांच्या चित्रांना गोल कर. आपल्याला फक्त गोल करायचं आहे. मग आता तुम्हाला जे जे पक्षी आणि प्राणी आवडतात त्यांना गोल करायचं आहे. हत्ती आहे, सिंह जर आवडत असेल कालच्या स्टोरीमधला, आपल्या सिंह आणि उंदराची काल स्टोरी पाहिली ना आपण, रॅली स्टोरी आज पाहू, त्याला गोल करा. खारुतई आहे, हां, हरिण आहे, कासव आहे, मोर आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, तुम्हाला जे जे आवडत असतील त्यांना पेन्सिलने गोल करा. कशाने गोल करायचं? पेन्सिलने गोल करा. आणि दुसरा प्रश्न काय, पुढील महिन्यातील एका आठवड्यात काय काय करशील ते दिनदर्शिका पाहून सांग. पुढचा महिना जो आहे म्हणजे फेब्रुवारी, तर फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक आठवड्यात तुम्ही काय करसाल, त्याचा जे करसाल तुम्ही, समजा मराठीचा अभ्यास करसाल किंवा कुठे लग्नाला जायचं असेल तर ते लिहा, किंवा तुम्ही खेळायला जाणार तर ते लिहा, कोणी आई बाबा कुठे बाहेरगावी जाणार आहे तर त्याच्यासोबत तुम्हाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर जे तुम्ही करसा ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहायचं, काही अडचण नाही. ओके, आता इथे बघा महिन्याचे नावं दिलेले आहे या तक्त्यामध्ये. जर तुम्ही जानेवारी बघा, इथं दिलेलं आहे जानेवारी. जर उभे जर आपण सगळे जोडले तर जानेवारी तिथे त्या ठिकाणी दिसतंय. आता फेब्रुवारी कुठे आहे ते बघू आपण. आता फे दिसले, हां, ते म्हणते सिंह जो आहे, सिंहाच्या समोरच्या खाण्यात पा फे दिलेलं आहे, त्याच्या खाली ब्रू वा री फेब्रुवारी. मार जो आहे तो हत्तीच्या बाजूला दिलेला आहे बघा, मार्च. एप्रिल बघा, हत्तीच्या खाली आहे, एप्रिल. असे सगळे महिने शोधा. याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही महिने दिलेले आहे, ते तुम्ही शोधायचे आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? याप्रमाणे व्यवस्थित लिहा आणि दिलेला अभ्यास सूचनेप्रमाणे बरोबर करा. आता हे मी जे 6 प्रश्न दिलेले आहे, हे 6 प्रश्न लिहायचे चांगल्या अक्षरामध्ये. एक प्रश्न लिहायचा, त्याच्यानंतर व्हिडिओ परत पाहायचा भलाई, आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू.